नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली बँक निफ्टी निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये अपसाईडला डाऊन साईडला कुठं आणि कशा पद्धतीची मुवमेंट असू शकते, कुठं सपोर्ट आहे, कुठं रेजिस्टन्स आहे, जो सपोर्ट आपल्याला टेक्निकली सपोर्ट आणि रेजिस्टन्स आयडेंटिफाय करायसाठी मदत करतो, त्याचबरोबर ऑप्शन चेनचा सपोर्ट रेजिस्टन्स कुठं आहे, मित्रांनो ह्याच्या साह्यानं आपण काही निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल्स आयडेंटिफाय करतो. आणि मार्केट देखील मित्रांनो आपण ज्या लेवल्स आयडेंटिफाय केलेल्या असतात त्याच्यावरती बऱ्याच वेळा रिस्पेक्ट देताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसून आलेला आहे. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज थोडं डिटेल सविस्तरपणे ह्या आठवड्यामध्ये मार्केटची कशा पद्धतीची मुवमेंट राहील, बँक निफ्टीची अपसाईडला डाऊन साईडला कुठपर्यंत मुवमेंट आहे, त्याचबरोबर निफ्टीची अपसाईडला डाऊन साईडला कुठपर्यंत मुवमेंट आहे, याची चर्चा मित्रांनो सर्व आपण काय करणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे करा. मित्रांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा. कारण का, ह्या युट्यूब चॅनलवर जसा मी व्हिडिओ अपलोड करील त्या व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन मित्रांनो तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही काय करा, पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, ह्या आठवड्याचं जर मार्केट बिहेव्हिअर बघितलं तर हे मार्केट खूप महत्वाचं बिहेव्हिअर राहिलेलं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, ह्या आठवड्यामध्ये विशेषतः निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी मित्रांनो पूर्ण फ्लॅट कारोबार केलेला आहे. 0.87% मायनस निफ्टी जो आहे तो या आठवड्यामध्ये काय झाला त्या ठिकाणी मित्रांनो क्लोज झालेला, हे पर्यंत म्हणजे ह्या आठवड्याची निफ्टीची जर रेंज तुम्ही आयडेंटिफाय केली 15,915 निफ्टी काय झाला होता या ठिकाणी ओपन झाला होता. सेम मित्रांनो ह्या आठवड्यामध्ये निफ्टीला 15,915 ची रेंज जी आहे ते अपसाईडला त्या ठिकाणी ब्रेक करता आलेली नाही, हे पहिल्या. आणि निफ्टीनं मित्रांनो ह्या आठवड्यामध्ये जो लो तयार केलाय 15,635 चा लो तयार केलाय, जो पाठीमागच्या 1.5 ते 2 महिन्याचा ऑप्शनचा बेस आहे तो अजूनपर्यंत निफ्टीवरती वॉलेट झालेला नाही, हे पहिल्यांदा मित्रांनो तुम्ही समजून घ्या. म्हणजे याचा अर्थ निफ्टीवरती काम करायसाठी तुम्हाला जर निफ्टीवरती बेरिश व्ह्यू बनवायचा असेल तर जोपर्यंत निफ्टी 15,600 खाली जाऊन क्लोजिंग देत नाही तोपर्यंत निफ्टीला शॉर्ट करायचं किंवा निफ्टीमध्ये बेरिश पोझिशन घेण्याचा कुठलाही विचार तुम्ही या ठिकाणी मित्रांनो करू नका. आणि मित्रांनो निफ्टीचं ह्या आठवड्याचं जे क्लोजिंग झालंय ते मात्र 15,722 या ठिकाणी झालेलं आहे, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो बँक निफ्टीने ह्या आठवड्यामध्ये काय केलं तर मित्रांनो निफ्टीशी तुलना करता बँक निफ्टी आहे जो आहे ह्या आठवड्यामध्ये जास्त वीक राहिलाय. म्हणजे ऑलमोस्ट बँक निफ्टीमध्ये मित्रांनो ह्या आठवड्यामध्ये 554 पॉईंटचा सेलिंग प्रेशर जो आहे तो काय झालाय त्या ठिकाणी दिसून आलेला. म्हणजे ह्या आठवड्यामध्ये बँक निफ्टीने जो कारभार केला पूर्णपणे साईडवेज एक ट्रेंड एका एरियामध्ये मार्केट जे आहे ते काय झाले त्या ठिकाणी कन्सोलिडेट झालं तुम्हाला दिसून येते. म्हणजे 15,488 बँक निफ्टी ओपन झाला, त्यानंतर बँक निफ्टीने मित्रांनो जो हाय तयार केला होता तो 35,576, म्हणजे बँक निफ्टी जिथं ओपन झाला त्याच्या फक्त 101 पॉईंट वरती गेला आणि त्यानंतर परत डाऊन साईडला रिट्रेस झालेला, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. आणि बँक निफ्टीचा मित्रांनो ह्या वीकचा जो लो आहे तो मात्र 34,632 आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो हा जो हाय आणि लो जो आहे हा जुलै सिरीजसाठीचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काय करणार आहे त्या ठिकाणी काम करणार आहे, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मग ह्या पार्श्वभूमीवर मित्रांनो जर आपल्याला सोमवारी बँक निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल, अपसाईडला डाऊन साईडला बुलिश बेरिश व्ह्यू जर मार्केटवर ठेवायचा असेल तर हा व्ह्यू तुम्ही कुठं आणि कशा पद्धतीनं ठेवू शकता हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो तुम्ही जर पाठीमागच्या काही दिवसाचा जर डेटा बघितला, विशेषतः निफ्टीचा जर डेटा बघितला तर मित्रांनो यातल्या मेजॉरिटी स्टॉक मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी लॉंग बिल्डअप जे आहे ते होताना दिसून येतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण मित्रांनो लॉंग बिल्डअपशी तुलना करता शॉर्ट बिल्डअपची संख्या जी आहे ती मार्केटमध्ये अजून देखील जास्त आहे. ह्याचा अर्थ असा होतो की क्लिअरली मार्केटमध्ये रिस्ट्रिक्टेड अपसाईड आहे, मार्केटमध्ये हायर साईडला प्रत्येक वेळेला तुम्हाला अजून देखील मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर जो आहे तो काय होणार आहे त्या ठिकाणी माउंट होताना दिसून येतोय. त्याचबरोबर मित्रांनो विशेषतः जे काही छोटे छोटे स्टॉक आहेत, काही ऑटोमोबाईल कंपन्यांचे स्टॉक असतील, काही एफएमसीजी कंपन्यांचे स्टॉक असतील, त्याच्यामध्ये विशेषतः लॉंग अनवाइंडिंग जे आहे ते होण्याचं काम सुरू आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि विशेषतः मार्केटचा जर विचार केला तर शॉर्ट बिल्डअप कुठं व्हायला लागलेत बघा, शॉर्ट बिल्डअप ज्या सेक्टरमध्ये ऑलरेडी रॅली आली होती, ज्या ठिकाणी एक मोमेंटम जनरेट झाला होता त्या ठिकाणी काही प्रमाणात शॉर्ट बिल्डअप. पण मित्रांनो हा सर्व जर स्टॅटिस्टिकल डेटा बघितला तुम्ही, लॉंग बिल्डअप, शॉर्ट कव्हरिंग, लॉंग अनवाइंडिंग आणि शॉर्ट बिल्डअप, तर हा डेटा मित्रांनो तुम्हाला क्लिअरली कुठं ना कुठं इंडिकेशन करतोय की या आठवड्यामध्ये देखील मार्केटला एका रेंजमध्ये जे आहे ते निफ्टी इंडेक्सला काय करायचं त्या ठिकाणी मित्रांनो काम करायचं. मित्रांनो आपला जर महत्वाचा जर विषय बँक निफ्टी आहे, मग बँक निफ्टीची सध्या काय पोझिशन आहे तर मित्रांनो बँक निफ्टीचा जर तुम्ही विचार केला तर बँक निफ्टीमध्ये सध्याला काय व्हायला आहे हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. मित्रांनो बँक निफ्टीमध्ये ह्या कालच्या लास्ट ट्रेडिंग सेशनला कुठेही लॉंग बिल्डअप नाहीये, पण मित्रांनो शॉर्ट कव्हरिंग मतलब एयू स्मॉल बँक असेल, आयसीआयसी बँक असेल, एसबीआयएन असेल, ऍक्सिस बँक असेल, इंडसइंड बँक असेल, कोटक बँक, ज्या मेन बँक आहेत ह्याच्यामध्ये मित्रांनो कुठं ना कुठं शॉर्ट कव्हरिंगला सुरुवात झाली. आणि निफ्टीशी तुलना करता बँक निफ्टीमध्ये खूप मोठा डीव जो आहे तो ऑफसाईडला
पेंडिंग आहे आणि निफ्टी निफ्टीशी तुलना करता बँक निफ्टी आतापर्यंत कंटिन्यू अंडर परफॉर्म झालेला आहे. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. अनवाइंडिंग फक्त एका स्टॉक मध्ये. आणि मित्रांनो, एक जे मार्केटसाठी कन्सर्निंग काम आहे आपल्या बँक निफ्टीला लॉंग पोझिशन घेण्यासाठी, ते सर्वात महत्वाचं कारण म्हणजे एचडीएफसी बँक. मित्रांनो, एचडीएफसी बँकेमध्ये जरा शॉर्टची संख्या जी आहे ती काय झालेली आहे त्या ठिकाणी वाढायला लागलेली आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि एचडीएफसी बँकेमध्ये ही शॉर्टची संख्या वाढत असल्यामुळे जरा आपल्याला त्या ठिकाणी थोडं टेन्शन किंवा थोडं कन्सर्निंग पॉईंट जो आहे तो काय व्हायला या ठिकाणी मार्केटमध्ये तयार व्हायला, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. यामुळे थोडा इश्यू जो आहे तो मार्केटमध्ये काय व्हायला कंटिन्यू एचडीएफसी बँक किंवा कोटक बँक ह्या दोन्हीपैकी एक बँक जे आहे ते कंटिन्यू मार्केटवरती काय करते त्या ठिकाणी मित्रांनो सेलिंग प्रेशर तुम्हाला क्लिअरली माउंट करताना दिसून येते. मग मित्रांनो, ह्या पार्श्वभूमीवर जर आपल्याला नेक्स्ट वीकला विशेषतः सोमवार आणि मंगळवार आणि जास्तीत जास्त बुधवारपर्यंत मित्रांनो जर ट्रेड टाकायचं असेल ह्या सेकंड एक्सपायरीमध्ये, तर एक रेंज जी आहे ती काय झाली त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये क्लिअरली व्हिजिबल आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ही रेंज काय व्हिजिबल झाली हे पहिल्यांदा काय करा मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. कारण का तुम्हाला जर बँक निफ्टीमध्ये मित्रांनो ट्रेड टाकायचं असेल, तर हा ट्रेड टाकत असताना हा डेटा जो आहे तो मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. पहिल्यांदा मित्रांनो, विशेषतः निफ्टीचा जर विचार केला, कालच्या मार्केटचं जे क्लोजिंग झालंय ह्याच्यानुसार 15,800 ला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे निफ्टीला वरती ट्रॅव्हल करून जायचं असेल तर पहिल्यांदा मित्रांनो 15,800 ही रेंज आहे ती काय करावं लागेल निफ्टीला त्या ठिकाणी क्रॉस करावी लागेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जोपर्यंत निफ्टी ही रेंज आहे ते अपसाईडला क्रॉस करणार नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये मिनिंगफुल अपसाईड किंवा मिनिंगफुल मुमेंटम जो आहे तो तुम्हाला निफ्टीमध्ये त्या ठिकाणी दिसून येणार नाही, हे पहिल्यांदा काय करायचं लक्षात घ्या. ओके, त्याचबरोबर जर बघायचं झालं आपल्याला हा निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर निफ्टीमध्ये ट्रेड टाकत असताना या ठिकाणी निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर या ठिकाणी सर्वात महत्वाचं काय चेंज इन ओआय देखील बघणं गरजेचं. मित्रांनो, जे मी तुम्हाला सांगत आलोय आतापर्यंत बऱ्याच वेळेला, निफ्टीमध्ये सेकंड हायएस्ट ओआय जो आहे तो 16,000 स्ट्राईक प्राइस आहे. मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय 15,800 हा इमिडिएट रेजिस्टन्स आहे निफ्टीसाठी. त्याच्या वरती जोपर्यंत निफ्टी जात नाही तोपर्यंत मिनिंगफुल अपसाईड नाही. दुसरं मित्रांनो, सेकंड ओआय एडिशन जे झाले मार्केटमध्ये ते 16,000 आलं. पण मित्रांनो, जो सर्वात ड्रॅमॅटिकल चेंजेस निफ्टीमध्ये जो घडून आलाय ओआयमध्ये तो मात्र 16,300 म्हणजे समजा सोमवार किंवा मंगळवारी निफ्टीमध्ये 15,800 किंवा 16,000 ही जर रेंज अपसाईडला ब्रेक झाली तर निफ्टी मित्रांनो खूप लवकर तुम्हाला 16,300 एक नवीन लाईफ टाईम हाय किंवा एक नवीन एरिया जो आहे तो काय करेल त्या ठिकाणी आपला डिफाईन करण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारत नाही, हे पहिल्यांदा लक्षात. म्हणजे सर्वात महत्वाचं पहिल्यांदा निफ्टीला 15,800 ही रेंज काय करावं लागेल त्या ठिकाणी ब्रेक करावी लागेल, हे पहिल्यांदा. मित्रांनो, त्याचबरोबर डाऊन साईडला जर बघितलं तर बँक निफ्टी जो आहे हा निफ्टी मित्रांनो या रेंजच्या खाली जाणं अपेक्षित नाही. म्हणजे 15,600 ही जी रेंज आहे याच्या खाली निफ्टी आपल्याला जाणं अपेक्षित नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का या ठिकाणी सपोर्ट जो आहे तो काय झालाय त्या ठिकाणी मार्केटमध्ये तयार झालेला आहे. आणि दुसरं मित्रांनो, निफ्टीसाठी अजून एक खूप रेंज महत्वाची आहे ज्याच्यामध्ये बिग मनी सर्वात मोठा पैसा जो आहे तो मित्रांनो 15,600 ही जी स्ट्राईक प्राईज आहे या स्ट्राईक प्राईजला आणि 15,700 ही जी स्ट्राईक प्राईज आहे ह्या 100 पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केटमधला खूप मोठा पैसा जो आहे तो मित्रांनो आलेला आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मित्रांनो मोठा पैसा जर या ठिकाणी असेल तर साहजिकच मार्केट मित्रांनो ह्या रेंजमध्ये ह्या 15,600 ते 15,700 ह्या रेंजमध्ये कन्सोलिडेट जे आहे ते करण्याची शक्यता खूप जास्त मला या ठिकाणी वाटते, हे पहिल्यांदा लक्षात. म्हणजे ह्या लेवल पहिल्यांदा काय करा निफ्टीमध्ये ऑप्शनच्या समजून घ्या आणि ह्या तुम्हाला ट्रेड करताना काय करणार आहेत डेफिनेटली त्या ठिकाणी मदत करणार आहेत, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, आपल्याला जर बँक निफ्टीचं जर याच पद्धतीनं ऑप्शनचं सेटअप समजून घ्यायचं असेल तर बँक निफ्टीमध्ये काय झालं हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. कारण का जोपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये काम करायचं असेल आणि मार्केटमध्ये काम करून जर आपल्याला मित्रांनो पैसा कमवायचा असेल तर जोपर्यंत तुम्हाला हे ऑप्शनचं सेटअप समजणार नाही तोपर्यंत बँक निफ्टी असेल निफ्टी असेल कुठल्याही डेरिव्हेटिव्ह सेक्टरमध्ये काम करण्यामध्ये काही अर्थ नाही, पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो, निफ्टीसाठी सर्वात महत्वाचं काय आहे निफ्टीसाठी सर्वात महत्वाचं काय एक रेंज आहे ती काय या ठिकाणी महत्वाची आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. निफ्टीचा जर तुम्ही स्टडी केला तर निफ्टीमध्ये काय होते त्या ठिकाणी तर 35,000 हा ऑप्शनचा सर्वात मोठा रेजिस्टन्स आहे, हे पहिल्यांदा लक्षात. आणि त्याचबरोबर 35,500 देखील ओआय एडिशन झालेला आहे, हे पहिल्यांदा. म्हणजे जोपर्यंत बँक निफ्टी 35,000 वर जाऊन क्लोज होणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये एक मिनिंगफुल अपसाईड तुम्हाला अपेक्षित नाही. आणि मित्रांनो, दुसरं सर्वात महत्वाचं जर मार्केटचं मोमेंटम तुम्हाला रीड करायचं असेल तर 34,500 आणि 34,000 या स्ट्राईक प्राईजला जो बँक निफ्टीचा सपोर्ट आहे हा सपोर्ट मित्रांनो खूप जास्त वीक आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय म्हणतोय मी, हा जो सपोर्ट आहे निफ्टीचा या ठिकाणचा वीक आहे, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी तुम्ही
समजून घ्या. त्याचबरोबर मित्रांनो बँक निफ्टी मंडेला देखील 34,700 ते 34,800 या रेंजमध्ये जास्त वेळ काय करणार आहे, टाइम स्पेंड करण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला नाकारता येणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का इथं ते नो ट्रेड झोन आहे, कारण का ऑप्शन ट्रायडर जर बघितलं एक मोठा व्हॉल्यूम किंवा प्रीमियम जो ऍड झालाय तो या दोन स्ट्राइक प्राइसला झालेला आहे. त्यामुळे ऑप्शन ट्रायडरचा बेनिफिट करण्यासाठी ह्या रेंजमध्ये आणि ह्या रेंजमध्ये मार्केट जे आहे ते काय करेल, त्या ठिकाणी जास्त तर टाइम तुम्हाला स्पेंड करताना त्या ठिकाणी मित्रांनो दिसून येईल. म्हणजे हे झालं ऑप्शनचं सेटअप. मग मित्रांनो ऍक्च्युअली टेक्निकल सेटअप काय सांगतंय निफ्टी आणि बँक निफ्टीचं हे पण काय करा त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. कारण काय ह्या गोष्टी जोपर्यंत मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये समजून घेणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं काम प्रॉपर करता येत नाही. मित्रांनो सर्वात महत्वाचं काय तर आपल्यासाठी एक दोन शॉर्ट टर्म मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते इम्पॉर्टंट आहेत. हे पहिल्यांदा लक्षात, काय म्हणतोय मी, दोन ते तीन शॉर्ट टर्म मुव्हिंग एव्हरेजेस हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. जसं की पहिलं मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते हे आपल्यासाठी काय करणार आहे, महत्वाची भूमिका बजावणार आहे. दुसरं मित्रांनो मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते म्हणजे 20 दिवसाचं मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते काय करणार आहे, आपल्यासाठी महत्वाचा रोल निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही इंडायसेस वरती करणार आहे. आणि तिसरं मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते म्हणजे 50 दिवसाचं मुव्हिंग एव्हरेज हे देखील आपल्यासाठी मित्रांनो या ठिकाणी काय महत्वाचं आहे, हे पहिल्यांदा काय करायचं या ठिकाणी समजून. मित्रांनो लास्ट ट्रेडिंग सेशन जे फ्रायडेचं झालं, ह्या ट्रेडिंग सेशनला मार्केटनं काय केलं हे पहिल्यांदा समजून घ्या. कारण मित्रांनो लास्ट ट्रेडिंग सेशनला मार्केटमध्ये जे पाठीमागच्या 4 दिवसाचा जो सेलिंग प्रेशर सुरू होता हे प्राइस एक्शन काय करा तुम्ही मित्रांनो पहिल्यांदा समजून घ्या. निफ्टीमध्ये ज्या पद्धतीचं प्राइस एक्शन सुरू झालंय हे पहिल्यांदा काय करा तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. कारण पाठीमागच्या 4 दिवसापासून कंटिन्यू मार्केटमध्ये जो सेलिंग प्रेशर होता हा सेलिंग प्रेशर कुठंतर मार्केटनं काय केलंय, होल्ड केलेला आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण मित्रांनो हा सेलिंग प्रेशर जो होल्ड केलाय हा कुठल्या लाईनला होल्ड केलाय, तर मित्रांनो ह्याची जी लाईन आहे सर्वात महत्वाची ती लाईन अशी आहे की 15,600 हा जो ऑप्शनचा बेस आहे मित्रांनो ह्या ऑप्शनच्या बेसचा काय केलाय मार्केटने या ठिकाणी परत एकदा सपोर्ट घेतलेला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे 34,634 आणि विशेषतः निफ्टीचा जर लो तयार बघितला परवा दिवसाचा तर 15,634 लो आहे. म्हणजे सॉरी इथं बँक निफ्टीचा चार्ट ओपन आहे का, निफ्टी असं सांगतो मी सॉरी. ओके तर इथं आणि बँक निफ्टीचं जरी बघितलं तोच बेस होता मित्रांनो लक्षात घ्या. कारण 34,500 हा काय त्या ठिकाणी ऑप्शनचा बेस आहे बँक निफ्टीसाठी, तो इथं काय झाला या ठिकाणी मार्केटनं होल्ड केलेला आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला जर बँक निफ्टीवरती शॉर्ट पोझिशन घ्यायचं असेल मित्रांनो, काय म्हणतोय मी, तुम्हाला जर बँक निफ्टीवरती शॉर्ट पोझिशन घ्यायचं असेल अग्रेसिव्ह शॉर्ट पोझिशन, तर 34,634 ते 34,458 ही जी रेंज आहे हा जो झोन आहे मित्रांनो ह्या झोन पूर्णपणे नो ट्रेडिंग झोन आहे. इथं कुठल्याही पद्धतीचे अग्रेसिव्ह शॉर्ट पोझिशन तुम्हाला मार्केटमध्ये घेऊन चालणार नाही. तुम्ही जर ह्या रेंजमध्ये शॉर्ट पोझिशन घेतले अग्रेसिव्ह तर तुम्ही जबरदस्त ट्रॅप होण्याची शक्यता आहे. कारण का 34,458 या ठिकाणी बँक निफ्टीचा 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग जे रायझिंग डायनामिक सपोर्ट काय करतोय तुम्हाला इंडिकेट करतोय, त्या ठिकाणी मार्केट काय आहे येऊन होल्ड करू शकता आणि तिथून बाउन्स बॅक घेण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे इथे अग्रेसिव्ह शॉर्ट पोझिशन घ्यायला आपल्याला अजून बँक निफ्टीमध्ये ऑपॉर्च्युनिटी नाही. हे पहिल्या मित्रांनो बँक निफ्टीसाठी अपसाईडला सर्वात महत्वाचं काय तर शॉर्ट टर्म मुव्हिंग एव्हरेज जे आहे जसं की 34,876 आणि 34,845 ह्याच्या वरती बँक निफ्टी जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत एक टेक्निकल हर्डल निघणार आहे. पण मित्रांनो टेक्निकल हर्डल जरी बँक निफ्टीनं क्रॉस केलं मंडेला तर त्यानंतर मित्रांनो दुसरा ऑप्शनचा हर्डल जो आहे बँक निफ्टीचा ते 35,600 सॉरी 35,000 बँक निफ्टीचा हर्डल आहे. म्हणजे मित्रांनो ऑलमोस्ट तुम्हाला जर बँक निफ्टीमध्ये मंडेला ट्रेड करायचं असेल आणि चांगला प्रॉफिट कमवायचा असेल तर मित्रांनो हा जो सगळा एरिया आहे या सगळ्या एरियामध्ये तुम्हाला मार्केटच्या बरोबर काम करून चालणार नाही. म्हणजे मार्केट जर अपसाईडला चाललं समजा चालू स्पॉट प्राइस वरून तर मार्केट फक्त 200 पॉईंट वर जाणार आहे. म्हणजे मंडेला समजा बँक निफ्टी 34,800 आसपास ओपन झाला आणि वरती जर ट्रॅव्हल करायला निघाला तर लगेच बँक निफ्टीचा मित्रांनो 35,000 रेझिस्टन्स बँक निफ्टीच्या समोर उभा आहे. समजा मार्केटनं या ठिकाणी 34,800 वरून डाऊन साईडला जर जायचं म्हणलं तर इथं लगेच ऑप्शनचा बेस आहे मित्रांनो 34,500 आणि 34,600 इथं पण लगेच 200 पॉईंट वर मार्केटला काय मिळतोय, सपोर्ट मिळतोय. मग इथं तुम्ही जर पुट ऑप्शन बाय केला तर मार्केट वर जाणार आहे, तुम्ही वरच्या साईडला कॉल ऑप्शन बाय केला तर मार्केट खाली येण्याची प्रोबॅबिलिटी आहे. कारण का मार्केटची ही जी रेंज आहे मित्रांनो पूर्णपणे मोठी एक नो ट्रेड झोन जो एरिया होतो बँक निफ्टीने काय केला या ठिकाणी तयार केलेला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर जर आपल्याला बँक निफ्टीमध्ये मंडेला ट्रेड टाकायचं असेल छोट्या छोट्या टाइम फ्रेमसाठी छोट्या छोट्या टाइम फ्रेमवर तर तुम्हाला पहिला ट्रेड कुठं भेटू शकतो बँक निफ्टीमध्ये मित्रांनो, तर मित्रांनो पहिला बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड घ्यायचा असेल तर साधारणतः 34,860
वरती जोपर्यंत बँक निफ्टी जात नाही तोपर्यंत बाईंग करू नका. पण मित्रांनो सर्वात महत्वाचं बघा काय सांगतोय, तुम्ही जरी 34,860 ला बँक निफ्टी बाय केला तर लगेच बँक निफ्टीसाठी 35,000 हे हर्डल आहे. म्हणजे इथे 101 पॉईंटची मुवमेंट इथं तुम्हाला इझिली इंडेक्स वरती भेटू शकते, ऑप्शन वरती नाही हे बघायला लक्षात. पण समजा बँक निफ्टीनं जर खरंच एक अपसाईडला मोठा मोमेंटम दिला, ब्रेकआउट दिला, तर हा ब्रेकआउट मित्रांनो 35,050 वरती मित्र तुम्हाला बँक निफ्टीमध्ये चांगली बुलिश कॅन्डल जी आहे ती काय होईल त्या ठिकाणी तयार होताना दिसून येईल हे पहिल्या लक्षात. म्हणजे ह्याच्या वरती जर बँक निफ्टी निघाला तर जरूर मित्रांनो बँक निफ्टी तुम्हाला 35,000 ओके बँक निफ्टी जो आहे तो साधारणतः तुम्हाला कुठेपर्यंत घेऊन जाता येईल 35,192 ही जी रेंज आहे इथंपर्यंत बँक निफ्टी काय होऊ शकतो इझिली येऊ शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कुठरोक येऊ शकतो बँक निफ्टी 35,191 ह्या लाईन पर्यंत बँक निफ्टी येऊ शकतो. याच्या वरती जर बँक निफ्टी निघाला तर जरूर मित्रांनो 35,433 ह्या रेंज पर्यंत जाऊ शकतो मार्केट. कुठरोक जाऊ शकतो मार्केट या ठिकाणी अपसाईडला 35,433 सॉरी 35,433 पर्यंत काय होऊ शकतं त्या ठिकाणी अपसाईडला जाऊ शकतं हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे ह्या रेंज पर्यंत मार्केट काय करणार आहे त्या ठिकाणी जाण्याचा जरूर या ठिकाणी प्रयत्न करेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे हे कॉल साईडला काय म्हणतोय मी, तुम्हाला जर कॉल साईडला पोझिशन घ्यायची असेल मार्केटमध्ये बुलिश पोझिशन तर या ठिकाणी ह्या लेवल जे आहेत ते मित्रांनो काय करा तुम्ही त्या ठिकाणी प्रॉपर लक्ष ठेवा ह्या लेवलवरती हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो डाऊन साईडला जर मार्केटमध्ये पोझिशन घ्यायचं असेल तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय 34,634 जर खाली बँक निफ्टी निघाला काय म्हणतोय मी, बँक निफ्टी कुठं निघाला तर इथं मित्रांनो खूप चॅलेंजिंग असणार आहे मंडेला बँक निफ्टीमध्ये काम करणं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण टेक्निकली आणि ऑप्शन सेटअपनुसार बँक निफ्टी पूर्णपणे साईडवेज इंडिकेशन जो आहे तो देतोय. जोपर्यंत एका मोठ्या कॅन्डल एका गॅप अप आणि गॅप डाऊन सह मार्केट जोपर्यंत ही रेंज ब्रेक करणार नाही तोपर्यंत तुम्हाला मोठी मुवमेंट मिळणार नाही. 34,634 च्या खाली काय करायचं तुम्हाला मित्रांनो सेल करायचं आहे बँक निफ्टीला. ओके इथं जर सेल केला तर मित्रांनो तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल 34,458 तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल आणि दुसरं टार्गेट जे आहे ते मित्रांनो साधारणतः या ठिकाणी तुम्हाला 34,300 टार्गेट जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी 34,300 टार्गेट भेटेल आणि त्याच्या खाली मित्रांनो 34,000 पण टार्गेट जे आहे ते तुम्हाला काय होऊ शकतं बँक निफ्टीमध्ये डाऊन साईडला भेटू शकतं हे पहिल्यांदा. म्हणजे ह्या लेवल कारण कसं आहे मित्रांनो टेक्निकल आणि ऑप्शनचा बेस एकाच ठिकाणी आलेला आणि एका 100-150 पॉईंटच्या रेंजमध्ये, त्यामुळे टेक्निकल हर्डल पार केलं तर ऑप्शनचा अडथळा आहे ट्रॅकल आहे मार्केटमध्ये एक अडथळा आहे. डाऊन साईडला जर टेक्निकल सपोर्ट ब्रेक केला तर खाली ऑप्शनचा परत मार्केटचा काय त्या ठिकाणी बेस आहे, त्यामुळे जरा कॉम्प्लिकेटेड ह्या गोष्टी ज्या आहेत त्या झाल्या काय झाले बँक निफ्टीमध्ये झाले. मित्रांनो दुसरं निफ्टीमध्ये जर आपल्याला ट्रेड टाकायचा असेल तर निफ्टीचा ट्रेड कुठं आणि कशा पद्धतीने बनतोय हे काय करा या ठिकाणी पहिल्यांदा मित्रांनो समजून घ्या. मित्रांनो सर्वात महत्वाचं लास्ट ट्रेडिंग सेशनला निफ्टीनं परत एकदा 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज काय केले त्या ठिकाणी होल्ड केले. मित्रांनो जोपर्यंत निफ्टी मंडेला 15,754 वरती जात नाही तोपर्यंत निफ्टी बाय करू नका. निफ्टी बाय अबव कुठून बाय करायचं तुम्हाला निफ्टी, तर मित्रांनो निफ्टीला जर बाय करायचं असेल मंडेला तर तुम्हाला एक लेवल आहे 15,735 ही लेवल आहे मित्रांनो. ह्याच्या वरती जोपर्यंत बँक निफ्टी जात नाही सॉरी निफ्टी जात नाही तोपर्यंत तुम्हाला बायची पोझिशन घ्यायची नाही. हे पहिला समजा निफ्टी जर इथून वरती निघाला 15,735 वरून तर निफ्टी मित्रांनो जरूर तुम्हाला या ठिकाणी एक रेंज आहे ती देण्याचा प्रयत्न करेल. जो ऑप्शनचा अडथळा आहे कुठं आहे 15,808 पर्यंत किंवा 9-10 पर्यंत काय करेल निफ्टी या ठिकाणी जरूर तुम्हाला जाताना दिसेल. आणि समजा मित्रांनो निफ्टीनं जर 15,810 वरती जर ट्रॅव्हल करायला सुरू केलं किती 15,810 जर वरती ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर निफ्टी मित्रांनो 15,888 पर्यंत तुम्हाला जरूर जाताना दिसून येईल. 15,888 पर्यंत निफ्टी जरूर अपसाईडला जाताना काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल हे पहिल्या. आणि मित्रांनो निफ्टीमध्ये जर तुम्हाला शॉर्ट पोझिशन बनवायचं असेल तर ही शॉर्ट पोझिशन मित्रांनो 15,641 खाली बनेल. कुठं बनेल निफ्टी सेल करायचं आपल्याला कुठं सेल करायचं हो? निफ्टी सेल करायचं असेल तुम्हाला तर निफ्टीला त्यासाठी 15,641 खाली जावं लागेल. निफ्टी जर ह्याच्या खाली निघाला ह्या लेवलच्या खाली तर मित्रांनो निफ्टीचं पहिलं टार्गेट भेटेल 15,600.
कारण का 15,600 का फक्त 40 पॉइंटचा टार्गेट असणार का, कारण ऑलरेडी तिथं डाऊन साईडला मित्रांनो ऑप्शनचा खूप मोठा बेस आहे जो अजूनपर्यंत वॉलेट झाला नाही. समजा हा जर बेस वॉलेट झाला तर बँक निफ्टी डायरेक्ट 15,500 ला काय होईल त्या ठिकाणी जाताना तुम्हाला दिसून येईल. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, म्हणजे ह्या झोनवरती ह्या एरियामध्ये मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये मंडेला विशेषतः ट्रेड टाकायचं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्हाला जर मित्रांनो माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करत असेल तर मी मार्केटचे अप टू डेट लाईव्ह मार्केट मध्ये सातत्यानं कॉल असेल, बाकीची इन्फॉर्मेशन असेल, बाकीचा सपोर्ट रेझिस्टन्स मार्केटचा कुठं चेंज व्हायला लागलाय, मार्केट साईडवेज आहे, ट्रेंडिंग आहे, डाऊन ट्रेंड मध्ये आहे, काय करायला पाहिजे काय करायला नको आहे लाईव्ह मार्केटमध्ये, ह्या बऱ्याच गोष्टी मी काय करत असतो मित्रांनो माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत असतो. तुम्हाला जर आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर साधं सिंपल युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, त्या ठिकाणी झिरोदा, अपस्टॉक, ऍलिस ब्लू या तिनांची मी लिंक दिली, त्या लिंक मार्फत तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा आणि मला सांगा मी तुम्हाला टेलिग्रामला काय करतो ऍड करतो. मित्रांनो तुम्हाला जर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल आणि तुम्हाला जर नवीन डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर त्यासाठी देखील एक आपण पर्याय ठेवला जी प्रीमियम सर्व्हिस, फक्त नॉमिनल नाम मात्र 2,000 रुपयाची प्रीमियम सर्व्हिस काय करतोय आपण हाय चार्ज करतोय, तो पे करून पण तुम्ही काय करू शकता आपला टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी जॉईन करू शकता. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजूनपैकी खूप लोकांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, प्लीज भवानो काय करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू.